नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा आपला विषय म्हणजे टोमॅटोमध्ये जो ताण येतो, त्यानंतर आपण त्या ताणाचे कारण काय आहे, त्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे ताण असतात, त्याच्या नियंत्रणासाठी आपण कोणकोणत्या फवारण्या केल्या पाहिजे, या सर्व गोष्टींबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. त्याआधी जे पण शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील, अशा शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपल्या टोमॅटो पिकामध्ये जो ताण येतो, याच्यामध्ये या ताणासाठी आपण सीव्हीडच्या फवारण्या करतो. आता आपल्या सर्व शेतकरी बांधवांना तर माहितीच असेल, तर सीव्हीड म्हणजे हे आपल्या समुद्राच्या पाण्यामध्ये जे शेवाळ बनतं, या शेवाळापासून हे सीव्हीडची उत्पत्ती झालेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे सीवड उपलब्ध आहे. तर याचे मुख्य दोन कारणं जे म्हणजे तो म्हणजे एक जैविक ताण व दुसरा म्हणजे अजैविक ताण. तर मित्रांनो, जैविक ताणाचे जे मुख्य कारण म्हणजे तर आपल्या पिकावर कसे आढळून येतात, त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया. तर त्याच्यामध्ये जैविक ताण म्हणजे किडी, बुरशीजन्य रोग, तसेच जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग या कारणांमुळे आपल्याला जैविक ताण हा आपल्या पिकावर दिसून येतो. तसे दुसरा म्हटला तर अजैविक ताण. अजैविक ताण हे ढगाळ वातावरण, तसेच अधिक ऊन, जास्तीचा पाऊस, वारे, धुके असे, तसेच जास्त पीएच द्रावणाच्या फवारणे, पाणी जास्त कमी सोडणे, यावर आपल्याला अजैविक ताण हा आपल्या पिकावर आढळून येतो. तर आपल्याला हे जैविक अजैविक ताण टाळण्यासाठी आपल्याला फवारण्या गेल्या पाहिजे, कोणकोणत्या फवारण्या केल्या गेल्या पाहिजे, याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणूया. तर मित्रांनो, पहिले जे प्रोडक्ट म्हणजे ते म्हणजे प्रिवी. आता प्रिवी ही कंपनी आहे, त्याचे प्रिवी कंपनीचे सिलिक्झॉल हे प्रोडक्टचे आपण पहिली फवारणी करणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला सेजंटा कंपनीचे इसाबियन या प्रोडक्टची पण आपण फवारणी करू शकतो. त्यानंतर बायरचे ॲम्बिशन, त्यानंतर PI चे बायोविटा एक्स, त्यानंतर क्रिस्टलचे न्यूट्रोजन, त्यानंतर कायबीचे नोवाझाईम, त्यानंतर वेलॅग्रोचे मेगाफोल, अशा आपण टॉनिकच्या फवारण्या घेऊ शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.